पनवेल मधील कामोठे मध्ये शेकडो नागरिकांनी एकत्र येत जनता दरबार भरवला। यावेळी उपस्थित नागरिकांनी आम्हाला बदल हवाय, त्यामुळे यावेळी कांतीलाल कडू यांना महाविकास आघाडीने उमेदवारी द्यावी, अन्यथा अपक्ष निवडणूक लढवली जाईल आणि आमच्या मनातील आमदार म्हणून कांतीलाल कडू यांना निवडून आणू, असा निर्धार जमलेल्या शेकडो नागरिकांनी व्यक्त केला। तर आपल्याला संधी मिळाल्यास पुढील 5 वर्ष आपण जनतेला जीवन समर्पित करून जनसेवा करणार, यात कुठेही अपयशी ठरलो तर पुन्हा तोंड दाखवणार नाही, असे वचन कांतीलाल कडू यांनी उपस्थित नागरिकांना दिले। यामुळे आमदार प्रशांत ठाकूर यांना कडवे आव्हान उभे ठाकले असल्याचे चित्र आहे। नागरिकांना मी आज आवाहन करेन की आता हे चक्र हे तुम्हाला थांबवावं लागेल। जे चक्र तुमच्या मुलावर घाव घालतोय, प्रस्थापितांनी गेली 75 वर्षे राजकारण केलं, तेच चेहरे, प्रदूषित चेहरे ज्यांना आम्ही म्हणतो की ज्यांच्या हातून काहीच घडलं नाही, केवळ त्यांनी स्वतःच्या संपत्ती वाढवण्याकरता, स्वतःचे मालमत्ता वाढवण्यासाठी जनतेला वेठीस धरले, त्या जनतेनं आता जागरूक होऊन माझ्या पाठीशी उभं राहावं आणि मला मतदान करावं ही त्यांच्याकडनं अपेक्षा आहे। जर या मतदान येणाऱ्या विधानसभेमध्ये मला लाखोंच्या मतदान करून लाखोंच्या फरकाने निवडून दिलं तर पहिल्या 5 वर्षात पाण्याचा प्रश्न असेल, रस्ते असतील, दर्जात्मक रस्ते, पाण्यासाठी वेगळं धरण, महापालिकेच्या इंग्लिश मीडियमच्या शाळा, उत्तम दर्जेदार त्यांना शिक्षण आणि मोफत आरोग्य सुविधा, या सगळ्या सुविधा घेऊन मी लोकांसमोर जाणार आहे आणि त्या मी त्यांना सोडवून देणार आहे। लोकांनी आता माझा विचार करावा।